उल्वेनोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उल्वेनोड अध्यक्ष विशाल म्हात्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये गुरुवारी जाहीर पक्ष प्रवेश केलाय. सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल घालून पक्षात स्वागत केले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे तुमच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन प्रवेशकर्त्यांना दिले. अतिशय आनंद आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना म्हणजे तिथं विशाल म्हात्रेंना अध्यक्षपद दिलं गुरुवारचं आणि एकंदरीत राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचं काम त्यांनी केलं. पक्ष म्हणून साहजिकच प्रत्येक पक्षाला वाढण्याचा अधिकार आहे, पण भारतीय जनता पक्षाचं इथलं जे कामकाज जे आहे एक व्यक्तीचं कामकाज आहे. याच्या पक्षातलं कामकाज आणि इतर पक्षांचं कामकाज, आज महाविकास आघाडी जी आहे ही महाविकास आघाडी स्थापन झाली तर कुणाचा कुणाला मिळत नाही. कारण त्या काल परवा जे नंतर पत्रे वाचले असतील तर गीते साहेब पंजाबवर बोलतात, तटकरे बोलतात, तटकरे गीतेवर बोलतात, पलीकडं लाड त्यांचं आणखीन तिथे थोरवे आमदार त्यांचं पटत नाही, दळवी अलिबागचे त्यांच्या आणि तिथल्या लोकांचं पटत नाही. ही सगळी जण आणि शेखा पक्ष तर आहेत वेगळंच, म्हणजे शेखा पक्ष आणखीन जे पनवेलमध्ये तर आणखीन चौथा शेखा पक्ष, जे तीन पक्षाचं दमनते आणि एखादा चौथा पक्ष झाल्यानंतर चार चार पक्षाच्या मध्ये ते काय मानलं यायचं. राष्ट्रवादी पक्ष पवारसाहेब चांगले आहेत, नेतेमंडळी चांगले आहेत, पण ती नेतेमंडळी जी आहे त्यांचं कामकाज त्यांच्या भागात आहे. आपल्या भागामध्ये बघितल्यानंतर राष्ट्रवादी तसं काहीच नाही आहे. तुम्हाला कल्पना आहे की सेक्टर 21 आपलं ऑफिस, सेक्टर 2 किंवा 5 ऑफिस, सेक्टर 17 ऑफिस, सेक्टर 19 ऑफिस, जे अशा जाक्या जातात सेक्टर शेक्टरला आपल्या ऑफिस काढून कार्यकर्त्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करत आहोत. इथं आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांचं डायरेक्ट मार्गदर्शन असतं. हे इथले कार्यकर्ते आहेत. आपण थोडासा कोरोनामुळे गॅप पडला आहे, कोरोनामुळे आपल्याला एकत्र बसणं उठणं जमलेली नाही, पण एक कायम चालली असं आहे. आणि विशाल म्हात्रे सहकारी हे पूर्वीपासून आपले भाजपचे चांगले कार्यकर्ते होते, ते गेल्यानंतर खरंच आम्हाला विशेष वाटलं. विशाल तिकडे गेल्यानंतर आम्हाला विशेष वाटलं की अरे हा आचार्य गेला कसा, कारण कार्यक्रमाकरता झटणारे कार्यकर्ते आहेत, पुढे होणारे कार्यकर्ते, दुसऱ्याला मदत करणारे कार्यकर्ते आहेत, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे कार्यकर्ते आहेत. आणि तशा दृष्टीनं खरं तर आम्हाला त्यासुद्धा वाईटच वाटलेलं होतं, पण असा आनंद आहे की ह्या आजच्या थोड्याच दिवसामध्ये ताबडतो आमच्या या कार्यकर्त्यावर विशाल वैभव ठाकूर असेल, अंकुश ठाकूर असेल, आमदार असेल, यांच्याबरोबरनं त्यांनी पुन्हा कॉन्टॅक्ट केला आणि अमर मंत्र्यांनी आपला ठाकर याच्या नेतृत्वाखाली आज पुन्हा ते आपल्या पक्षात येत आहे. हे अतिशय आनंदाची बातमी आहे. आणि ह्या दृष्टीनं भावी काळामध्ये जर कुठलंही काय असलं अडचण तर ह्या लोकांपर्यंत कळवा, नाही झालं तर आम्ही सुद्धा इथे असतो. दर आठवड्यातून 2 दिवस तरी मी कमीत कमी वगैरे इथंच असतो. कुठलाही आठवडा नाही की मी अगदी 7 आठवड्यात आलोच नाही किंवा 15-20 दिवस आलो नाही. तर तशा दृष्टीनं मी जास्तीत जास्त आपले अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आपण सर्वांचं पुन्हा एकदा पक्षामध्ये मी हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद. भारतीय जनता पार्टीच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे उल्वेनोड अध्यक्ष विशाल म्हात्रे, परेश मोकल, हसन मिया, रियान लेविस, नसरुद्दीन मुल्ला, महेश दिवाकर, अजहर शेख, मंगेश ठाकूर, जयवंत घरत, गौरव म्हात्रे, सरोज त्रिपाठी, मंगेश पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय. यावेळी विशाल म्हात्रे यांची भारतीय जनता पार्टी उल्वेनोड उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उल्वे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रवक्ते वायटी देशमुख, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, भाजप नेते वैभव ठाकूर, नामदेव ठाकूर, अंकुश ठाकूर, नंदकुमार ठाकूर, प्रवीण ठाकूर, हरिदास घरत, युवा मोर्चा उल्वेनोड अध्यक्ष निलेश खारकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आता मला एवढं छान वाटतं की
काही दिवसापूर्वी गेलेलो बाहेर, बाहेर गेलो एक काहीतरी दुर्बुद्धी सुटली, दुर्बुद्धी सुटली आणि वाटलं बाबा हा हे करतील काहीतरी लोक मदत, राष्ट्रवादीमध्ये गेलो हा मला अध्यक्षपद भेटलं म्हणजे का आता मी मला सगळं सहकार्य भेटलं, पण तसं नाही मित्रांनो असा तोंडावर पडलो आणि शेवटी माझ्या म्हणण्याप्रमाणे आणि सगळ्यांच्याच म्हणण्याप्रमाणे जो शेवटचा दरवाजा असतो तो इकडे बसतो आमच्या नाटकात. पहिल्या बाजूला मी त्यांना गुरुच मानतो, देवच मानतो आणि ते तिथेही असताना माझ्या तेच होत, म्हणून आज मी परत त्यांच्यात दारात आलेलो आहे आणि मी ते दोन शब्द